महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांनी बसून विशेषतः आदरणीय पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यामध्ये नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील हे काँग्रेसचे मान्यवर आणि या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि एक निवडणूक लागलेली आहे ती 17 तारखेला त्याचं मतदान आहे. मला तमाम पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेला कार्यकर्त्यांना सहकार्यांना विनंती करायची की त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. शनिवारचा दिवस आहे आणि त्या दिवशी सर्वांनी भगीरथच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करण्याची आपण संधी द्यावी, त्याला आशीर्वाद द्यावे, त्याला भगवंताचा पाठिंबा द्यावा. उद्या त्याला भगीरथचा वाढदिवस आहे. उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील मी सर्वांच्या वतीनं भगीरथला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि काळाच्या मुळात नियतीच्या मुळात तुझ्यावर हा जो बाका प्रसंग आलेला आहे त्याच्यातनं कुटुंबाला स्वतःला सावरून माझ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे असणारे प्रश्न सोडवण्याच्या करता भगीरथ जीवाचं रान करावं आणि हे प्रश्न सोडवण्याच्या करता आमची सर्वांची मदत, आमचं सर्वांचं सहकार्य, आमचं सर्वांचे आशीर्वाद हे निश्चितपणे त्याच्याबरोबर आहेत. त्याच्यातून त्यांना लोकांचं भारतमाता भारतीचं अधुरं राहिलेलं स्वप्न त्या ठिकाणी पूर्णत्वाला द्यावं, ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्याच्या करता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून, या राज्याचा अर्थमंत्री म्हणून संपूर्ण ताकद मी भगीरथच्या पाठीशी उभी करीन. त्याबद्दल सिंहासन शंका तुम्ही मनामध्ये ठेवू नका. हा विश्वास माझ्या पंढरपूरकरांना, माझ्या मंगळवेढाकरांना ह्या निमित्तानं मी देतो. खर तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि पंढरपूरच्या श्री विठुरायांना मी सर्वात प्रथम पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं बापूनं वंदन करतो, विठुरायाच्या चरणी त्या ठिकाणी नमन करतो आणि हे मा विठ्ठला महाराष्ट्रावर आलेलं हे करोनाचं महामारीचं संकट आहे, हे संकट दूर कर. करोनापासून आमच्या भावा बहिणींना, त्यांच्या घरच्यांना, आई वडिलांना, राज्यातील तमाम जनतेला सुरक्षित ठेवून करोनाच्या संकटाशी लढण्याचं बळ आम्हा सर्वांना त्या ठिकाणी दे अशी बाब विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना देखील मी या निमित्तानं करतो. पंढरपूरच्या मंगळवेढा मतदारसंघाचे माजी आमदार ज्यांचा उल्लेख संजय मोहम्मदनी केला, आमच्या कल्याणरावांनी केला, भगीरथनी त्याचा म्हणणं तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलं, ही गोष्ट खरी आहे की आम्ही राजकारणामध्ये तसे नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये आलो, पण बघता बघता त्याला 30 वर्ष झाली. आर आर पाटील, जयंत पाटील, मी, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अनेकांची नावं घेता येतील. पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली, जनतेने आमच्यावर प्रेम केलं आणि 30 वर्ष आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करतो. आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस कैलासवासी अंबुबरअण्णा पाटील असतील, कैलासवासी वसंतराव दादा काळे असतील किंवा कैलासवासी सुधाकर पंत परिचारक असतील, आमचे मध्ये आपल्याला सोडून गेलेले कैलासवासी राजूबापू पाटील असतील किंवा त्यांचे वडील कैलासवासी यशवंतभाऊ पाटील असतील, या सगळ्यांचं राजकारण आम्ही फार जवळनं बघितलं. कल्याणराव काळ्यांनी आता काही भूमिका इथं मांडली, परंतु पवार साहेबांच्यावर उभ्या महाराष्ट्राने प्रेम केलं. 50 वर्षापूर्वी त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि अनेक माणसं स्वर्गीय अशोकराव चव्हाण आणि स्वर्गीय वसंतराव दादा वसंतराव नाईकांच्या नंतर एक महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करत असताना जीवाभावाची माणसं
ते देखील सहकारी साहेबांनी जवळ केले. काही जण साहेबांना सोडून गेली. ही जुनी बहुतेक माणसं एका दुसरा आपोआप वगळता शेवटपर्यंत साहेबांच्या बरोबर राहिली. साहेबांनी पण त्यांना मनापासून साथ दिली. आणि हे सगळं घडत असताना माझा सोलापूर जिल्हा रपीचा जिल्हा. आज गणपतराव देशमुख हे वयस्कर झालेले, 90 पुढे त्यांचं वय, अनेक वर्ष सांगोला विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आणि या सगळ्या घटना घडत असताना हा माझा रब्बी जिल्हा, पवारसाहेब पण पालकमंत्री म्हणून तिथं काम करत होते, तिथं पाणी यावं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरण केलं, चंद्रभागा तिथं अडवली आणि त्याच्यातून इथलं चित्र बऱ्याच अंशी प्रमाणामध्ये बदललं. तरी प्रश्न आहे माझ्या मंगळवेढा परिसरातला, त्या ठिकाणी भारतदादा भालके शेवटपर्यंत झटत होते, तो त्या भागात शेतीचं पाणी मिळण्याच्या करताचा प्रश्न असेल किंवा इतर महत्वाचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या करता देखील भारतदादांनी जीवाचं राज केलं. खरं मागच्या निवडणुकीमध्ये भारतदादांनी त्याला मंजुरी मिळवली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो. परंतु नंतर देवेंद्र फडणवीसांचं भाजपचं सरकार आलं आणि त्या सरकारने त्या प्रश्नाला तरी न द्यायला पाहिजे होतं, ते काही तिथं नेता आलं. खरं तर भाजप तसा ग्रामीण भागामध्ये फार काही लोकप्रिय पक्ष नाही. सध्या देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या एक झंझावातामुळं या पक्षाला काही काही भागामध्ये साथ मिळाली. परंतु त्यांनी नंतर अनेक आपल्या जवळचे इतर पक्षातले नेते त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. मला आठवतंय 2019 आधीच्या निवडणुकीत 2014 पंढरपूर विधानसभा मतदारसंघ मंगळवेढा पंढरपूर इथं अपक्ष म्हणून 2014 माढा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून मला कल्याणराव काळे लढलेले होते आणि 62,000 मतं मिळालेले होते. अशा पद्धतीनं हाही एक तरुण सहकारी आपल्या परीनं प्रयत्न करत होता. स्वतः स्वर्गीय वसंतराव दादांनी, काळे साहेबांनी अतिशय मनापासून कारखाना उभा करण्याच्या करता खूप प्रयत्न केला. चंद्रभागा सहकारी साखर कारखाना त्यांनीकडे उभा राहिला. कारखानदारी काही कारणांनी अडचणीमध्ये आली. कधी निसर्गाने साथ दिली नाही, कधी काही वेगळ्या अडचणी आल्या, कधी साखर विकली गेली नाही, तर अशा प्रकारचे प्रसंग उद्भवतात. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातले अनेक कारखाने आज अडचणीमध्ये आले. त्याला अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकारचं सहकार्य पाहिजे, सहकार विभागाचं सहकार्य पाहिजे, MNC बँकेचं सहकार्य पाहिजे, काही बाबतीमध्ये केंद्राचं सहकार्य पाहिजे. माझी काही जण दिल्लीला देखील भेटून आले शिष्टमंडळ, परंतु त्याच्यातनं फार काही मदत झाली असं काही पाहायला ते मिळत नाहीये. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कल्याणरावांना मी अनेक वर्ष ओळखतो. मी देखील गेल्या 30 राजकीय जीवनामध्ये संजय बाबा शिंदे असतील, कल्याणराव असतील, अनेक जणांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. महाराष्ट्रामध्ये राजकारण समाजकारण करत असताना वेगवेगळ्या सहकार्यांना कशी आपल्याला मदत करता येईल ही भूमिका मी स्वीकारली. मला आठवतंय त्यावेळी एक सबस्टेशन पाहिजेलं होतं विजेचं. कल्याणराव आले, माझ्याकडे ऊर्जा खात होता, एका झटक्यामध्ये मी ते सबस्टेशन मंजूर करून दिलं. शेवटी कल्याणराव शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करतात. पहिल्यांदा मला आठवतंय बाबनदादांनी काढलेला विठ्ठलराव शिंदे कारखाना आणि राजन पाटलांनी काढलेला लोकनेते कारखाना 12.5 टनाचे कारखाने होते. मी PDCC बँकेचा चेअरमन होतो. मी त्यांना म्हणलं 12.5 ते कशाला काढता वाढवा, ते म्हणले पैसे कोण देणार, म्हणलं आम्ही देतो, आम्ही म्हणजे PDCC बँक. आणि आपण 2500 कारखाने केले. आज बघता बघता तो कारखाना एक तर 10,000 पुढे गेला. ऊस वाढला. ज्या माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये
ज्वारी शिवाय पीक दुसरे येत नव्हतं किंवा कुसळाशिवाय काही उगवायचं नाही अशा ठिकाणचं चित्र बदललं। अनेक प्रकारच्या योजना साहेबांच्या आशीर्वादाने आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेल्या। अजूनही काही प्रश्न आहेत नाही असं नाही, परंतु ते प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद ही महाविकास आघाडीमध्ये आहे। तुम्ही सगळेजण आपल्या विचाराचे कार्यकर्ते आहात, परंतु 17 तारखेपर्यंत माझ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तुम्ही जनतेकडे जात असताना सांगा की समजा देऊ आरती पंढरपूर आणि भंडारा डोंगर त्याचा विकासाचा कार्यक्रम विलासराव मधी बसले होते, एवढा कार्यक्रम होता। मी एका बाजूला आणि एका बाजूला दिलीप वळसे पाटील, विलासराव म्हणजे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, आणि मला वाटतं 400 वर्ष तुकाराम महाराजांच्या जन्मशताब्दीला झालेली होती। आणि त्यावेळेस काहीतरी चर्चा करता करता आपण एक कार्यक्रम घेऊया, तिथं देहू आळंदी आणि पंढरपूर आणि तिथला आमचा मावळातला भंडारा डोंगर हा कार्यक्रम 400 कोटीचा जाहीर केला। नंतर तो कार्यक्रम वाढत वाढत गेला, आजही त्या कार्यक्रमाला आपल्याला पूर्णत्वाला काही बाबतीमध्ये राहिलेली कामं पूर्ण करायची, त्या बाबतीमध्ये नियोजन खात्याची मदत लागते। नियोजन खातं हे तुमच्यासमोर भाषण करत असणाऱ्या अजित पवारांकडे आहे, आपण त्याला सांगू शकू की बाबा ज्याच्यातून आमचे पंढरपूरचे काही प्रश्न राहिलेले तुम्हाला सोडवावे लागतील। हे काही सरकार बनवण्याची निवडणूक नाही आहे, लक्षात ठेवा, सरकार महाविकास आघाडीचं आहे, 170 आमदारांचा पाठिंबा आहे, ह्याच्यातलाच एक आमदार आपल्याला सोडून गेले त्यामुळं निवडणूक लागलेली आहे। इतर निवडणुका वेगळ्या, त्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालकेला तुम्ही निवडून दिलं की सत्ताधारी सरकारच्या बाजूचा आमदार निवडून जाणार। भगीरथ भालके असं नाही सांगणार, तो पालकमंत्री माझा ऐकतच नाही, तो पालकमंत्र्यांना सांगेल की तुम्ही मला निवडून आणण्याच्या करता मदत केली, तुम्ही मंगळवेढा पंढरपूरचे प्रश्न बघितले हे आपल्याला सोडवले पाहिजे। डीपीसीचा निधी अर्थमंत्र्याच्या हातात असतो, अर्थमंत्री तुमच्या समोर आहे, त्या अजित पवारला आपण सांगू कोणाकोणा जास्त पैसे दे। हे भगीरथच्या विरोधातला उमेदवार करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। ही निवडणूक तुमच्या प्रपंचाची निवडणूक आहे। कल्याणराव काळेंनी जी गोष्ट सांगितली की कारखाने अडचणीत आहेत, चंद्रभागा अडचणीत आहे, विठ्ठल अडचणीत आहे, इतर पण खासगी कारखाने कितीतरी अडचणीत आहेत, त्याचा उल्लेख मी करत नाही। त्यांना अडचणींना बाहेर काढण्याच्या करता पवार साहेबांनी गेल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक प्रकारची पॅकेज दिलेली आहेत। तुम्हाला आठवत असेल कल्याणराव, तुम्हाला आठवत असेल सॉफ्ट लोन 2% राज्य सरकारनी, 2% केंद्रांनी, 2% कारखान्यांनी, 6% व्याजाने सॉफ्ट लोन दिली। आज काही एक्साईजचे प्रश्न असतात, आता एक्साईज डिपार्टमेंट पण माझ्याकडे, जलसंपदा खाता आपल्या जयंत पाटलांकडे, त्यांनी परवा भगीरथचा फॉर्म भरला, ते स्वतः आले होते, त्याच्यामुळं तिथं ते प्रश्न मार्गी लावण्याच्या करता त्यांनी तुम्हाला काही शब्द दिलेला आहे। आपण वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते होते आणि एवढी निवडणूक संपली काही सांगून म्हणजे संपलं नाही। त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, नगरपालिका आहे, पंढरपूर आहे, मंगळवेढा आहे, करमाळा आहे, बार्शी आहे, सगळ्या नगरपालिका आहे। उद्याच्या नवी सांगितलेल्या काही गोष्टी झाल्या नाही किंवा काही त्याच्यामध्ये दिरंगाई झाली, तुम्हाला मला विचारता येईल। अजित पवार त्यावेळेस कल्याणराव काळेंच्या प्रवेशाच्या वेळेस तुम्ही असं सांगितलं आणि तुम्ही शब्दाचे पक्के आहात आणि इथं तर हे झालंय, तशी आम्ही वेळ घेऊन येणार नाही। त्याची तुम्ही निश्चितपणे आम्ही त्याची काळजी घेऊ, याकरता उद्याची निवडणूक महत्वाची। आता हा तसा भगीरथ तरुण आहे, त्याला वेळोवेळी
सल्ला देणं, मार्गदर्शन करणं. जसं मगाशी सांगितलं की बाबा आता उत्तमर अण्णा, वसंतराव काळे, भारतराव भालके, सुधाकर पंत परिचारक, आमचे यशवंत भाऊ, हे सगळी त्यावेळेची पिढी आज बाजूला गेलेली. आता नंतरची पिढी, आता ती पण चौकास साठीच्या दरम्यान आलेली, त्याच्या पुढची पिढी ही भगीरथ इतर लोकांची आहे. आणि त्याच्यामुळं काळानुरूप आपल्याला पण नवीन नवीन लोकांना संधी द्यावी लागते. आणि याच्यापुढे प्रश्न विजयच्या संदर्भातले प्रश्न आहेत. आत्ताच मला कल्याणरावांच्या पंढरपुरातल्या घरी व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं, त्यांचे प्रश्न आहेत. आत्ता इथं आमच्या महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीनं आदिल कुमार होटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या भगीरथला पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल आमच्या आदिल कुमार होटकर आणि त्यांच्या संघटनेचे मी आभार मानतो. परंतु ह्यांचेही प्रश्न आहेत. एमपीएससीच्या परीक्षेचा पुढे प्रश्न आहे. करोना दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढलेला आहे, त्याकरता काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. परंतु लोकांना आता लॉकडाऊन नकोय, ते म्हणतात किती दिवस आम्ही सहन करायचंय, काही नियमांचं पालन करून त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा. शेवटी माणसंही जगली पाहिजे. आता सकाळी येताना मी 5-7 महत्वाचे फोन सार्वजनिक आरोग्य मंत्री आमचे राजेश टोपे, डॉक्टर शिंदे, इतर काही महत्वाच्या वरिष्ठांना लावले, मुख्यमंत्र्यांना लावले. आपल्याकडे व्हॅक्सिन जास्तीत जास्त द्यायचंय, तुम्ही पण व्हॅक्सिन घ्या. मी आता मागणी करतो की 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांना तुम्ही व्हॅक्सिन द्या, ही गरज आहे. भारत देशाने व्हॅक्सिन परदेशामध्ये कुठं कुठं पाठवलं ठीक आहे, तिकडं पाठवा, परंतु पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या जनतेला द्या ना. दुसऱ्या देशामध्ये पाठवायच्या आधी आपण आपलं स्वतःच पोट उपाशी घेऊन शेजारच्याला खायला घालू का? आपण पहिलं तर जीव आणि मन त्यांनाही देऊ शेजारच्या, पण उपाशी पोटी कोण करतंय? मला कळतच नाही भारत सरकारचं की त्यांनी परदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही पेपरला बातम्या वाचल्या असतील की व्हॅक्सिन त्या ठिकाणी मिळालं. काल 3.5 कोटी व्हॅक्सिन दिलं, पाठवताना एवढा मोठा महाराष्ट्र, महाराष्ट्राला फक्त 7.5 लाख दिलं, त्या हरियाणाला 20 लाख व्हॅक्सिन दिलं. अरे त्यांची लोकसंख्या 2.5 कोटी, आपली 12.5 कोटी. मी पुण्यामध्ये दररोज 1 लाख व्हॅक्सिन पुणेकरांना द्यायची व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे यंत्रणा आहे. आपल्याला जर कोरोनाच्या महामारीतनं या जनतेला बाजूला करायचं असेल तर 2 व्हॅक्सिन, एक आज घेतलं तर दुसरं 28व्या दिवशी 30व्या दिवशी केलं पाहिजे. केंद्राने व्हॅक्सिन दिलं पाहिजे, हे त्यांच्या हातात आहे. त्यांच्या हातात नसतं तर आपण पुण्याला सिरम इन्स्टिट्यूटने त्यांना सांगितलं असतं की द्या आम्हाला व्हॅक्सिन, पण ते म्हणतात की केंद्राचं त्याच्यावर नियंत्रण आहे. ठीक आहे, बरोबर आहे. शेवटी भारताचा विचार झाला पाहिजे. भारतातले इतर पण भावंड आपलीच आहेत, पण ज्या भागामध्ये कोरोना जास्त झाला तिथं आधी द्या ना, तिथं वाढवा ना. दुजेपणा राजकारण त्याच्यामध्ये करू नका. राजकारण करण्याच्या अनेक जागा आहेत, तिथं राजकारण करू, परंतु माणसाच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण कोणी करू नये. आणि त्याच्यामुळे सर्वांनीच आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्यांचं ज्यांचं दिल्लीमध्ये, आम्ही पवार साहेबांना पण मी काल सांगितलं की साहेब तुम्ही पण डॉक्टर हर्षवर्धनना फोन करा, ते केंद्राचे मंत्री जावडेकर साहेबांना मी सांगितलंय. ही गोष्ट लक्षात घ्या. आता देखील दादा मास्कमुळे आवाज व्यवस्थित येत नाही, मी मास्क काढ ना का, तर मी जनतेला सांगतो मास्क लावा, म्हणून मास्क लावून मी बोलतोय, तरी शाळा सांगतोय मास्क काढा. मला काय जाते सांगायला. त्याच्यामुळं मित्रांनो, आपण नियम पाळले पाहिजे. जर उद्याच्याला या संकटातून बाहेर पडायचं असेल तर आवडो किंवा ना आवडो काही कठोर निर्णय घ्यावे लागतील,
पण ते व्यापारी वर्ग आणि बाकीचा माझा गरीब हेअर कटिंग सलून वाला असेल, जो छोटा वर्ग भाजीपाला फळ विकणारा असेल, या करता नियमांचं पालन करून काही मार्ग काढण्याच्या बद्दल आम्ही पण वरिष्ठांना विनंती केलेली आहे। ते म्हणाले की आम्हाला एक दोन दिवस द्या, आपण त्याच्यातून मार्ग काढू। आम्ही राज्यकर्ते म्हणून काम करताना जनतेला त्रास देणं हे आमचं काम नाहीये। जनतेला समाधानी ठेवणं, जनतेचे प्रश्न सोडवणं, जनतेच्या अडीअडचणी सोडवणं याकरता लक्ष दिलं पाहिजे। काही या करोनामुळं आर्थिक गरीब विस्केटलेली आहे, काही अनेक अडचणी समोर ठाकलेल्या आहेत, परंतु अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करून पुढे जायचं असतं ही आदरणीय पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे। साहेबांनी पण स्वतःच्या राजकीय जीवनात काम करत असताना त्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, युगप्रू छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला कणखरपणे पुढे नेण्याचं काम हे पवार साहेबांच्या निर्णयामुळे झालं हे आपल्याला नाकारता येत नाही। आज देखील शेतकऱ्यांच्या बद्दल आम्ही शेतकरी संघटनेचा पण उमेदवार उभा आहे। आम्ही त्यांच्या नेत्यांना विनंती केली की बाबा तर तुमचे जे प्रश्न आहेत तेच आमचे प्रश्न आहेत, आपण एकत्र लोकसभा निवडल्या, निवडणुका लढलो, आपल्यातल्या आपल्या मताची विभागणी नको करायला। परंतु प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेता येतो। त्यावेळेला नाही आम्ही निर्णय घेणार, ठीक आहे, तो तुम्हाला तुमचा अधिकार आहे, आपण प्रयत्न केला। हा सगळा प्रयत्न करत असताना स्टेजवर बसलेले अनेक मान्यवर इथं त्या ठिकाणी फिरताय। पोटनिवडणुकीमध्ये मतदान कमी होण्याचा अनुभव आहे, त्यामुळं सगळ्यांनी जागृत राहून मतदान कसं होईल, समोर धनशक्ती आहे, कोण सांगतं इतक्या मोठी मोठी कामं त्यांच्याकडे, ठीक आहे, त्यांचं त्यांना लागला, पण भगीरथ खरोखरी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी भारतानांचं समाजकारण राजकारण जवळनं पाहिलेलं आहे। इतर देखील प्रश्न त्याच्यातनं आम्ही मार्ग काढू। उद्या विज्ञान सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर कशा प्रकारे तिथं भूमिका घ्यायची त्याच्यामध्ये आम्ही स्वतः लक्ष घालू, तुम्ही काळजी करू नका। मी सर्वांना सांगतो, पवार साहेबांच्या सरकार नेता आपल्याला आशीर्वाद देण्याच्या करताय। साहेबांचं एक छोटंसं ऑपरेशन आहे, एक छोटं झालंय आणि एक 11-12 तारखेला तिघांवर साहेबांच्या मनामध्ये असताना देखील साहेबांना येता येत नाही तब्येतीमुळं, नाहीतर विरोधक अजून काहीतरी करण्यात भेटवतील, कुठे आले साहेब, तसं होणार नाही। तुम्ही लक्षात घ्या, मी साहेबांचाच सांगावा घेऊन आलो, तसा असा आलो नाहीये। त्याच्यामुळं बाकीचे सगळे त्या ठिकाणी येतील आणि आपल्याला भगीरथला चांगल्या मताधिकारी विजयी करण्याच्या करता अटोनात प्रयत्न करतील। आज कल्याणराव काळे आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवारांनी पण चांगला निर्णय घेतला। कल्याणराव तुम्ही संस्थानिक चालाल, आपल्या लोकांचे प्रश्न सुटावेत त्याकरता तुम्ही या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। मी तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्या प्रवेशाच्या मुळे ताकद देण्यासाठी, आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि भगीरथचा विजय निश्चित करण्याच्यासाठी कल्याणराव काळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी सन्माननीय कल्याणराव काळे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं, बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतोच करतो, परंतु त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही निश्चितपणे वाढणार आहे। पक्षाची ताकद वाढत असताना कल्याणराव काळेंचा देखील त्या ठिकाणी ताकद वाढेल याची काळजी निश्चितपणे घेतली जाईल, त्याबद्दल आपण काळजी करू नका। कल्याणराव ज्या पक्षातून आज राष्ट्रवादीमध्ये येत आहेत त्या पक्षाचं, त्यांचं त्या पक्षाने किती कल्याण केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण मागच्या लोकसभेच्या वेळेस त्यांनी तो निर्णय घेतलेला होता। परंतु त्या लोकांना काही इतर ग्रामीण भागाशी घेणं देणं नाही आहे, त्याच्यामुळं राष्ट्रवादीमध्येच कल्याणरावांचं कल्याण केलं जाईल, त्याबद्दल आपण काळजी करू नका। आम्ही त्याच्यामध्ये कुठली उणीव
ती त्या ठिकाणी ठेवणार नाही, त्याच्यामध्ये त्यांना योग्य पद्धतीचा पूर्ण न्याय आणि योग्य संधी त्यांना कशी मिळेल, त्यांच्या सहकाऱ्यांना कशी मिळेल, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न सर्वांचा राहील। ही पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो। कल्याणरावांच्या बरोबर जीवाभावानी आमच्या वसंतराव दादा काळेंच्यावर प्रेम असणारा जो समाज आहे किंवा कल्याणरावांच्या बरोबर काम करणारे जे काही सगळे सहकारी आहेत, यांनी आजपासून कुणाचंही काही न ऐकता भगीरथ त्याचा प्रचार, हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्याचा प्रचार करण्याच्या त्याचा जीवाचं रान करा। प्रचंड मताधिक्याने भगीरथला त्या ठिकाणी निवडून आणा। त्याच्यानंतरच्या काळातल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये योग्य लोकांना संधी देण्याचं काम आपण करूया। आपल्याबरोबर शिवसेना आहे, आपल्याबरोबर काँग्रेस आहे, आपल्याबरोबर इतर मित्रपक्ष आहेत, त्यांनाही सन्मानाची वागणूक द्या। इथंही कुठं अडीअडचणी निवडू नका। हे सर्वांची मिळून ती निवडणूक आहे, ती भावना ही सगळ्यांनी मनामध्ये त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, अशा प्रकारची माझी सूचना आहे। कल्याणराव काळे यांच्याकडं सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, सीताराम साखर कारखाना, त्याच्यामध्ये त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत, त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये ऋषिगंधा बँक, श्रीराम शिक्षण संस्था, जनकल्याण हॉस्पिटल, ITI, नर्सिंग कॉलेज, चंद्रभागा डेअरी, अनेक पतसंस्था, असं संस्थांचं जाळं असून हजारो कार्यकर्ते यातून कल्याणराव काळेंनी आणि ह्या परिवारांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये काही जण त्यांनी भाजप सोडू नये म्हणून काही नेत्यांनी 2-3 दिवस कल्याणरावच्या घरी जाऊ तिथं बसायचे, त्याच्या आधी कल्याणरावची आठवण नाही आली, पण जेव्हा कुठं कारणाचा आला की कल्याणराव चालले परत साहेबा करत ती काही काहीच्या पोटात दुखायला लागली, आणि पुढं कुठं घालायची ती घाल ना। पण कल्याणरावनी एक चांगला निर्णय घेतला तर तुमच्या पोटात त्या ठिकाणी दुखायचं काय कारण होतं, परंतु कोण खासदार येऊन बसत होते, कोण आमदार येऊन बसत होते, कोण आणखी कोण येऊन बसत होते, ज्यावेळेस त्यांच्याकडं जिल्ह्याचं नेतृत्व दिलं होतं तेव्हा मात्र जिल्ह्यातल्या लोकांना त्यांनी विचारपूस केली नाही, आणि आता मात्र काय त्यांना पुढका आलाय हे काही आपल्याला कळत नाही का, आपण काय आधार येत का, ज्याही गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि त्याच्यामुळं त्यांनी जो काही निर्णय घेतला, माझी मुंबईमध्ये चर्चा झाली, ते मला म्हणाले की बाबा माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे, मी म्हटलं मी जरूर येईल, तुम्ही काळजी करू नका। आम्हाला पवारसाहेबांनी कार्यकर्त्याला ताकद द्यायला शिकवलेलं आहे, कार्यकर्त्याला भाऱ्यावर सोडायचं आम्हाला शिकवलेलं नाही, हे मी त्यांना निश्चित सांगितलं। आणि त्याच्यामुळं आज मी आवर्जून सकाळी आपल्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे, सगळ्यांनी आता दिवसभर माझ्याबरोबर फिरायचं काही कारण नाही, जे ठराविक असतील ते माझ्याबरोबर राहतील। माझे आज आणि उद्या मी दिवसभर मंगळवेढ्याला आहे, आज मी दिवसभर पंढरपुराच्या परिसरात या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या त्या पद्धतीनं मी गाठीभेटी घेईन। तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडा। मी मगाशी भगीरथला पण सांगितलं की कल्याणरावांचा एकदा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला की उमेदवार म्हणून तुझ्याही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतील तिकडं त्या ठिकाणी जा। त्याची पत्नी देखील चांगल्या पद्धतीनं प्रचार करते, मला कुठं सांगतात, अतिशय चांगली महिला संघटना उत्तम पद्धतीचं काम करते। आणि त्याच्यातून जो एक वेगळा प्रसंग आपल्यावर आलेला आहे, तो प्रसंग आला असताना अतिशय चांगल्या प्रकारे अनेक प्रश्न, मंगळवेढ्याचे पण प्रश्न मी बरेच, परवा शेट्टी आणि बाकीचे लोक आलेले होते त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे। आज पंढरपुराच्या संदर्भातले अनेक प्रश्न मला अनेकांनी सांगितलेले, ही सगळी निवडणूक झाल्यावर आचारसंहिता असल्यामुळं माझ्या काही बोलण्यावर मर्यादा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। एकदा आचारसंहिता संपू द्या, भगीरथला प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजय करा, आणि भगीरथचा विजय झाल्यानंतर त्याच्या आभाराच्या करता ज्यावेळेस सगळं मी आता काय काय त्या ठिकाणी देणार हा कार्यक्रम त्याचा आढावा घेणं, त्याच्या संदर्भातल्या मान्यता देणं, त्याचा पाठपुरावा करणं,
या सगळ्या बाबींच्या बाबतीमध्ये होती ही एक वेगळ्या प्रकारची संधी माझ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाला आलेली आहे। ती भावनिक आहे, थोडंसं भारताला गेल्यामुळे हे असा प्रकारचा प्रसंग आलेला आहे, पण त्या प्रसंगाचं उपांत्य आपल्या इथल्या विकास कामाला गती देण्याच्या करता कशा पद्धतीने करता येईल हाच प्रयत्न माझ्याकडनं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडनं होईल। त्याबद्दल की मात्र शंका आपण कुणी मनामध्ये बाळगू नका। मी पुन्हा पुन्हा सांगतो की समोरचा उमेदवार हा उद्या त्याला काही झालं तरी सांगणार माझं सरकार नाही, माझं काही चालत नाही, माझा पालकमंत्री ऐकत नाही, असलेच वेळ त्यांच्यावर येणार आहे। खरं तर ते निवडून येण्याचा प्रश्नच येत नाही। आणि कल्याणराव आता साहेब पण काल मला म्हणाले, कल्याणराव माझा पण निरोप दे की प्रचंड मताधिक्याने भगीरथ निवडून आला पाहिजे। बरं ते महाराष्ट्रांना भारतीय दिसून आले त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं त्या ठिकाणी भगीरथ निवडून आला पाहिजे। पण मला आठवत आहे आर आर पाटील ज्यावेळेस निवडून आले आणि दुर्दैवाने आर आर पाटलांचं दुःखद निधन लगेचच झालं आणि नंतर तिथं सुमनताईंना उमेदवारी दिली, तर सुमनताई प्रचंड मताधिक्याने विजयीच्या ठिकाणी झालेल्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। आणि त्याच्यातून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय महाविकास आघाडीमय करण्याच्या करता आपल्याला ही सुरुवात कल्याणराव काळेंच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करायची आहे। याबद्दल आपण किमात्र शंका बाळगू नका। मगाशी संजय मामांनी पिचवी मॅचच्या बद्दल पण सांगितलेलं आहे, मी मगाशीच सांगितलं की मला आचारसंहितेच्या निमित्तानं काही बाबतीमध्ये बोलायला मर्यादा आहे आणि त्याच्यामुळं जे काही सार्वजनिक संजय मामा प्रश्न आहेत किंवा कल्याणराव तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सहकार मंत्री पण आपलेच बाळासाहेब पाटील आहेत, सहकार मंत्री हे निर्णय घेण्याच्या करता त्यांची मदत लागते, म्हणजे शेतीचा पाण्याच्या करता जयंत पाटलाची मदत लागते, सहकाराच्या करता बाळासाहेब पाटलाची मदत लागते। आत्ताच मला शिवसेनेचे प्रमुख सांगत होते की दादा गुलाबराव पाटलांना पण सांगा यायला, मी गुलाबरावांना पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। गुलाबराव पाटील त्यांच्याकडे पाणी पुरवठा खात आहे, आपल्या मंगळवेढा शहरामध्ये काही पाण्याच्या आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भातले प्रश्न आहेत, इथलंही काही असू शकतील, त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका। पालकमंत्र्यांच्या करता सगळ्या जिल्ह्यांचं पालकत्व असतंच असतं आणि काम करत असताना सतत सर्व जाती धर्माला कशा पद्धतीनं न्याय देता येईल, कालचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर त्याच्यामध्ये देखील वेगवेगळी महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, पुण्यश्रू कैलादेवी होळकर या ठिकाणी नेक्स्ट महामंडळ असेल, सर्व महामंडळांना 100 करोड रुपये निधी देण्याचं आपण यंदाच्या वर्षी कबूल केलेलं आहे। त्याच्यातनं पण कसा तरुणांना साथ देता येईल त्याबद्दलचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे। धनश्री परिवार म्हणून इथं महत्वाचं आहे, त्याचे शिवाजीराव काळुंगे हे प्रमुख आहेत, ते पण मनामध्ये मुंबईमध्ये भेटले, आज तो मी त्यांना भेटणार आहे, त्यांनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। असा अनेक सहकाऱ्यांना भेटून त्यांचा त्यांना विनंती करून त्यांचा कसं मत परिवर्तन करता येईल आणि मतं न विभागता ही सगळी मतं महाविकास आघाडीचे उमेदवार असल्या नात्याने आपल्या भगीरथला कशा पद्धतीने आपल्याला मिळवून देता येईल याचबद्दलचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे। अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण असताना शेवटच्या 2-3 दिवसामध्ये सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीनं आत्ताच्याही काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जण जाणीवपूर्वक करतायत, परंतु तुम्हाला नंतर दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी कळेल काय वस्तुस्थिती आहे काय नाही। त्याच्यामध्ये एखाद्या पोलीस खात्यातला अधिकारी चुकीचं वागला म्हणजे काय पोलीस खाता हक्क जबाबदार असतं असं नाही, पाची बोटं सारखी नसतात। जसा अडीचा एखादा आंबा नाचका निघाला तर तो लक्षात आलेल्या काढला तर बाकीची आणि खराब होत नाही, हे आपलं ग्रामीण भागातलं सूत्र आहे। तशा प्रकारे काही बाबी पुढे आलेले आहेत, त्याला कुणाचाही वर्दास्त नाही आहे, कुणाचाही पाठिंबा नाही आहे, सगळ्यांनी सांगितलं की याची चोख चौकशी झाली पाहिजे, न्यायव्यवस्थेने पण त्याच्यामध्ये काही
आदेश दिलेले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम होतंय त्याबद्दल आपण काळजी करू नका। महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय चित्र जर आपण बघितलं तर इतकी परंपरा मोठी आहे। प्रशासनावर पकड ठेवण्याचं काम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून चालत आलेलं आहे। आपले पवार साहेब चार वेळेला मुख्यमंत्री होते, त्यांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळं या अधिकारच्या काही दिवसांमध्ये एक संशयाचं वातावरण करण्याचा प्रयत्न, एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न, काहीतरी फार वेळवाकड चाललेलं आहे दाखवण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक हे तीन पक्ष एकत्र आले, त्याचं कुठंतरी पोटामध्ये काहींच्या दुखायला लागलं आणि त्याच्यातून हा बदनाम करण्याचा काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। हे पण महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या पंढरपूर मुंडवेढा विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने लक्षामध्ये घेतलं पाहिजे ही माझी आपल्याला स्पष्ट सूचना आहे। चौकशी ही नीट पक्ष पद्धतीनं झाली पाहिजे त्याबद्दल तुम्हाला तासायचं कारण नाही, पण वस्तुस्थिती काय हे लोकांना लवकरच त्या ठिकाणी समजलं गेलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्याच्यामध्ये सूचना आहे, मागणी आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। राहिलेल्या दिवसामध्ये युवाचं तुम्ही स्वतः प्रत्येक जण उमेदवार त्या भावनेतनं भगीरथ बांधकेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम त्या ठिकाणी करा। त्याचा पेहराव जर बघितला तर पाठीमागं बघितलं तर कोण म्हणून भारतालाच उभे असं ते जाणवतं। एवढा पेहराव त्याचा पाठीमागं नानांच्या सारखा दिसतो। एकदम साहित्य बघितलं तरी ती दाढी किंवा बाकीचा टोपी वगैरे कशा पद्धतीनं ते भास होतो। शेवटी त्यांचा स्वतःचा तो मुलगा असल्यामुळं नानाचा सुपुत्र असल्यामुळं ते तर निश्चितपणे त्याच्यामध्ये उतरणारच, आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे जे काही प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरं जात असताना आपलं पवित्र आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत महाविकास आघाडीला देऊन उद्धव ठाकरे साहेबांना पण दाखवून द्या की तुम्ही त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना तुमच्या विचाराचा आमदार आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं आहे। अशा पद्धतीने ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे दिसलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आज कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जो प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांची ताकद ही निश्चितपणे त्या ठिकाणी वाढलेली आहे, आणि त्याच्यामुळं त्याचाही त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू असताना कल्याणरावने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्धी लढाई जिंकलेली, अर्धी लढाई मतदानाच्या दिवशी जिंकायची आणि प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी, तुमचा घरातला प्रतिनिधी या नात्याने भगीरथला पाठवायचं अशा प्रकारची आग्रहाची कळकळीची नम्रतेची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।